भारत सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून लोकशाहीने आपल्या देशाला एकसंघ ठेवलं आहे. त्यामुळे लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे असून मत देणे आपला अधिकार आहे, तशीच आपली जबाबदारी देखील आहे. म्हणून प्रत्येकाने लोकशाही समृद्धीसाठी स्वयंप्रेरणेने 100% मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदार जनजागृती तिरंगा महारॅलीच्या उद्घाटन प्रसंगी केलं. तिरंगा महारॅलीची सुरुवात नेहरू मैदान येथून सुरू होऊन राजकमल चौक, श्याम चौक, मालवीय चौक येथून मार्गक्रमण करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून महारॅलीचा समारोप करण्यात आला. प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घोडके, वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी व नागरिक महारॅलीमध्ये सहभागी झाले होते. लोकशाही समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवून निर्भीडपणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 100% करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.